खरंच इथे येऊन खरंच छान वाटलं. आणि तुम्ही गणपतीची मूर्ती बघतच आहात, ती खरंच तेव्हा त्या काळात इको फ्रेंडली बनवली. आणि याचं वैशिष्ट्य आहे की ती जी मूर्ती आहे तीच ही मूर्ती आहे, अजूनही कंटिन्यू ठेवलेली आहे या ट्रस्टमध्ये. आणि मी वाड्यातही जाऊन आलो, मी इतका नॉस्टॅल्जिक झालो की त्यांनी मला जे जे काही सांगितलं इथे काय काय घडलं आणि कसं कसं घडलं, कसं कसं सगळं घडत गेलं पुढे, आणि ते ऐकून मला एक सेकंद असं वाटलं की जर चुकून देवाने कृपा दाखवली आणि आपल्याला तो टाईम बघायला मिळाला तर केवढं बरं वाटेल. पण खरंच इथे खूप छान वाटलं आणि असंच दरवर्षी मी येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी. आल्यापासून केवळ भारावून जायला होतं आणि मला खरं तर या गोष्टीचं दुःख होतं की मी आज इथे पहिल्यांदा आले आणि भाऊसाहेब रंगारी यांच्याविषयी मला माहिती नव्हतं आधी. त्यांनी जे काही कार्य केलं आहे ते खरंच खूप मोठं आहे आणि देशाच्या सगळ्याच तेव्हा स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेस हातभार लावणारं होतं. जर आपल्याला खरोखर परंपरा पुढे चालू ठेवायची असेल, या सगळ्या पर्यावरणाचं जतन करायचं असेल, तर आपण धडा घेतला पाहिजे या गोष्टीपासून की जी पहिली मूर्ती भाऊसाहेब रंगारींनी बनवली होती तीसुद्धा इको फ्रेंडलीच होती. आणि या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात की ती भावना गणपतीप्रती आपलं असणारी सगळी जी भावना असते ती, किंवा सगळ्या लोकांनी एकत्र येऊन एक आनंदोत्सव साजरा करणं, या सगळ्या गोष्टी या आधी महत्त्वाच्या असतात आणि त्या आपण जास्त फॉलो केल्या पाहिजे. आणि मी म्हणेन की सगळ्या लोकांनी एकदा तरी इथे येऊन या सगळ्या गोष्टी अनुभवाव्या स्वतः. तुम्हाला सुद्धा खूप आवडते. सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.